तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांची आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता आज आपण इयत्ता 9वी विषय हिंदी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा पेपर हा आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 2023 आहे, पण मी तुम्हाला हा सरावासाठी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर मला 2019 आला होता आम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील एखाद्या वेळेस कदाचित हा पेपर तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही देखील या पेपरचा चांगला सराव करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकूण 80 गुणांचा आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 3 तास वेळ दिला जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण हा पेपर पाहण्यास सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला पेपर सुरू करण्याच्या अगोदर माझी एक सांगणे की माझी एक रिक्वेस्ट आहे तुमच्याला तुम्हाला की तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाची 6 महिन्याची प्रश्नपत्रिका पाहिजे जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला जर द्वितीय घटक चाचणीचे पेपर आणि वार्षिकचे पेपर जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पेपर पाहण्यास सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निश्चित प्रश्नपत्रिका पाहतात तर व्हिडिओला लाईक देखील करीत नाही तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक देखील करीत जा. तर सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य. तर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 1 हा तुम्हाला 20 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यामध्ये आहे पहिला प्रश्न पाहूयात आपण. आता प्रश्न क्रमांक 1, कृती क, निम्नलिखित पद्यांश पडकर दी गई सूचना के अनुसार कृतिया कीजिए. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे पॅरेग्राफ दिलेला आहे, म्हणजे गद्य दिलेला आहे, तो तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ एकदम क्लिअर दिसत नसेल तर वरती इथे कोपऱ्यामध्ये जाऊन 3 डॉट दिसतील तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओची एच डी क्वालिटी देखील वाढून हा व्हिडिओ तुम्ही एकदम क्लिअर पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहूयात या गद्यावरील खालील काही प्रश्न. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पा एक आकृती पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक आकृती दिली आहे, तुम्हाला पूर्ण करायची आहे, तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे 2 आकृती पूर्ण कीजिए. तसंच प्रश्न आहे, फक्त त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, त्यांवरती निस्ती एक आकृती दिलेली होती, इथे तुम्हाला 2 आकृती दिलेल्या आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक आकृती तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. असं तुमचे इथे 2 मार्क आवतात. तर त्याच्यानंतर आहे तिसरा त्याच प्रश्नामधील, त्याच्यातील गद्यांश मे आहे 2 विरामचिन्ह के नाम लिखो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे गद्यांशमध्ये 2 नावं आहेत, जे तुम्हाला लिहायचे तर तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्याच्यानंतर आहे ब, गद्यांश मे आहे 2 प्रत्ययवाले शब्द लिखो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे देखील तुम्हाला प्रत्ययवाले 2 शब्द आलेले, ते तुम्हाला लिहायचे तर तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे 4 स्वमत लिखिए, पर्यटन स्थलों की स्वच्छता कैसे रखे, इस विषय पर अपने विचार लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नावर म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस पर्यटनाला गेला तर तुम्ही कशी स्वच्छता ठेवाल, ते तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या मनाने, ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 1 मधील कृती ख, निम्नलिखित गद्यांश पडकर दी गई सूचना के अनुसार कृतिया कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तो ह्या गद्य असणार आहे तुम्हाला 8 मार्कांसाठी. तर इथे देखील तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्यावा. याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर अजून थोडा हा पॅरेग्राफ पाहिजे, याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, खाली 2-3 ओळी राहिल्या होत्या. तर चला तर मग आपण याच्यावरील प्रश्न पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे 1 संजाल पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 1 संजाल दिलेला आहे, होते तुम्हाला पूर्ण करायचं आहे, होते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे 2 आकृती पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 2 आकृती दिली आहे व प्रत्येक आकृती तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तसे तुमचे इथे 2 गुणतार राहतात. तर त्याच्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, सूचना की अनुसार कृती कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली काही 2 प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्हाला इथे सूचना दिली जशी तशी तुम्हाला ते प्रश्न म्हणजे ते 2 उत्तर लिहायचे आहेत. तर पहिला आहे निम्नलिखित मुहावरा एका अर्थ बताकर वाक्य मी प्रयोग करे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा इथे खाली तुम्हाला एक मुहावरा दिलेला आहे, व तो मुहावरा तुम्हाला अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, व तो तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे 2 निम्नलिखित शब्द के लिए गद्यांश मी आय अनमोल अनुलोम शब्द लिखो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 शब्द दिले आहेत, जे तुम्हाला अनुलोम शब्द हे तक्त्यामध्ये दिले आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला तिथं भेटेल. तर इथे देखील तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे.
तर त्याच्यानंतर आहे पुढील प्रश्न, सोमतलिकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे पाहू शकतो तुम्हाला एक सोमत टीचरला आहे व ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर पाहूयात आपण कृती प्रश्न क्रमांक 1 मधील कृती ग. निम्नलिखित अपठित घनशास पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा गद्यदंश तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे व हा तुमच्या पुस्तकातील नाही, कारण की हा तुम्हाला अपठित आहे म्हणजे तुमच्या पाठाच्या बाहेरचा आहे म्हणजे पुस्तकाच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं देखील तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हो याचं व्यवस्थित वाचन करून या प्रश्नपत्रिकेची एकदा सराव नक्कीच करा. तर त्याच्यानंतर आहे त्याच्यातील पहिला प्रश्न, एक आकृती पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 2 आकृत्या दिलेल्या आहेत, तो तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहेत. आणि त्याच्या खालील प्रश्न आहे म्हणजे 2 मार्कांसाठी असणार आहे, प्रत्येक आकृती तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. आणि त्याच्या खालील प्रश्न आहे, जीवन में उत्सव का महत्व इस विषय पर अपने विचार लिखिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जीवन में तुमचा कसा उत्सव आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, तो तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे विभाग 2 पद्य. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा विभाग 2 पद्य हा तुम्हाला 12 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यातील पहिला प्रश्न आहे कृती च, म्हणजे दुसरा प्रश्न आहे. आता पहा, निम्नलिखित पद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक कविता दिलेली आहे, तुम्हाला 6 मार्कांसाठी असणार आहे पद्य म्हणजे कविता. हे पहा, इथे ही तुमची कविता आहे, छोटीशी कविता आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पेपर हा अतिशय सोप्या प्रकारचा आहे, फक्त तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला खूप सोपा पेपर जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर एकदा तुम्ही म्हणजे ही कविता एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि स्क्रीनशॉट मारून घ्या, तर स्क्रीनशॉट देखील मारून घ्या. त्यानंतर आहेत कवितेवरील काही प्रश्न. तर त्याच्यातील पहिला प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक संजाल दिलेला आहे, तर तुम्हाला ती लिहायची आहे, तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर येथे संजाल आहे की कावे हा रक्ते थे. तर कुठं ते पुस्तकं ठोत होते ते तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे 2, त्याच्या पुढील प्रश्न आकृती पूर्ण कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही 2 प्रश्न विचारले आहेत व प्रत्येकी प्रश्न तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर तिसरा आहे पद्यांश के अंतिम चरण 4 पंक्तियों का भावार्थ लिखिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कविता तुम्हाला ज्या दिली त्याच्या शेवटच्या 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे व तो तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर पुढील एक प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2 मधील कृती छ, निम्नलिखित पद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे देखील तुम्हाला एक कविता दिलेली आहे, तर ही कविता देखील तुम्हाला 6 मार्कांसाठीच असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचं देखील तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही या कवितेचं स्क्रीनशॉट मारून घ्या. तर त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक संजाल दिलेले आहे, तर तुम्हाला पूर्ण करायचं आहे, ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे पुढील प्रश्न, दुसरा त्याच्यातील आय त्याच्यातील अ, पृथ्वी शब्द के लिए पद्यांश से मे से समानार्थी शब्द लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो, काय समानार्थी शब्द आहे पृथ्वीचा, तो तुम्हाला लिहायचा आहे, तो तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर आहे ब, पद्यांश मे भलाई के लिए कोणसा शब्द आय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता शब्द आला आहे तो तुम्हाला लिहायचा आहे या चौकटीमध्ये खाली. आणि त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पद्यांश मे आय प्रत्येक शब्द युक्त शब्द ढूंढकर लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 2 शब्द आले, तर तो तुम्हाला लिहायचा आहे, तो तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा, पद्यांश की पहिली 4 पंक्तिया का सरळ अर्थ लिखिए. म्हणजे वरच्यासारखा प्रश्न आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, वरती तुम्हाला खालून 4 ओळींचा अर्थ विचारला होता, इथे पहिल्या 4 ओळींचा अर्थ विचारला आहे, तो तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे पूरक पठन विभाग 2. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं सुरू होत आहे प्रश्न क्रमांक 3, कृती ट, निम्नलिखित गद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर इथे तुम्हाला काही पॅरेग्राफ दिलेला आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या आणि तुम्हाला जर याचं स्क्रीनशॉट मारून घ्यायचं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. तर त्याच्यानंतर आहे याचं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रांसोबत ताकी शेअर करा, त्याचा देखील फायदा होईल व्हिडिओमुळे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे 1, संजाल पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे देखील तुम्हाला एक संजाल विचारला आहे, तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे. चौकीदार इनसे डरता आहे, तर कोणाला घाबरत होता चौकीदार, तो तुम्हाला लिहायचा आहे, 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे दुसरं, देश रक्षा के कार्य में सैनिको या का योगदान इस विषय पर अपने विचार लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो, देशावरती जे सैनिक काय करतात, योगदान देतात, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे, ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 कृती ठ, निम्नलिखित पद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक कविता दिलेली छोटीशी, तर ती देखील तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण की 4 ओळींची छोटीच आहे आणि ती तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यावरील आपण काही प्रश्न पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता पाहत होतो, तर कारण की थोडा आत्ता मी थोडा गोळच झाला,
सॉरी त्याच्याबद्दल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढील पाहूया. तर पुढचा आहे, इथे तुम्हाला कविता दिलेली आहे ती तुम्हाला चालण्यासाठी असणार, त्याच्यावरती काही प्रश्न आहेत. आकृती पूर्ण कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आहे इथेतील दोन आकृती तुम्हाला दिल्या आहेत, प्रत्येक आकृती तुम्हाला एक एक मार्कांसाठी असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे दोन, मीठी बोली मनुष्य को अपनी ओर आकर्षित करती है, इस विषय पर अपने विचार लिखे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे मनाने प्रश्न लिहायचा आहे. सोमंत म्हणजे सोमंतासारखाच आहे, तो तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे विभाग चार, विभाग चार आहे व्याकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, व्याकरणावर आता विभाग आहे, तो तुम्हाला 14 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यातील प्रश्न क्रमांक चार, सूचना के अनुसार कृती कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे प्रश्न पहिला उतरलेला आहे, निम्नलिखित वाक्यामध्ये अधोरेखित शब्द का भेद पहचानिए. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये तुम्हाला भेद पहचानायचा होतो, तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे दोन, निम्नलिखित वाक्य में से कोई एक अव्यय का अपने वाक्य में उपयोग कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दोन शब्द तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे, होते तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे, म्हणजे प्रत्येक हा अर्धा अर्धा मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे तिसरा, कृती पूर्ण कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे एक तक्ता दिलेला आहे, तर त्यात काही शब्द दिलेले आहेत, ते तुम्हाला आणि तिथे काही रिक्त जागा दिलेले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहे, तर तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे त्याच्या पुढील प्रश्न चौथा, निम्नलिखित वाक्य में प्रत्येक सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दोन प्रश्न विचारले, त्यांच्यातील तुम्हाला कोणताही एक लिहायचा आहे, कोई भी एक लिखना आहे तुम्ही, और तो तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे पाचवा, निम्नलिखित क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दोन शब्द विचारले आहेत, त्याच्यात तुम्हाला कोणत्याही एका शब्दाचं द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं आहे, तो तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे सहावा, निम्नलिखित किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर सार्थक वाक्य में प्रयोग कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, त्याच्याखाली अजून एक प्रश्न आहे. हे दोन प्रश्नापैकी तुम्हाला कोणताही एक लिहायचा आहे, तो तुम्हाला चार मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे आपण सातवा प्रश्न पाहूया, निम्नलिखित वाक्य में से कारक पहचान कर उनका भेद लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक वाक्य दिले, त्याच्यात तुम्हाला कारक ओळखून ते लिहायचे आहे, तो तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे आठवा प्रश्न, निम्नलिखित वाक्य में रुचित विरामचिन्हों का उपयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न एक तुम्हाला एक वाक्य दिले, त्याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह लिहायचे आहे, त्यांनी विरामचिन्ह दिले नाही, तर तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे प्रश्न नववा, निम्नलिखित वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तीन वाक्य दिले, त्याच्यात तुम्हाला कोणत्याही दोन वाक्याचं काल परिवर्तन करायचं आहे, तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे दहावा, त्याच्यातील एक आणि दोन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहिला हा तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे, दुसरा एक मार्कांसाठी असणार आहे, अशी तुमची इथे दोन मार्क तयार होतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका खूप मोठी आहे, आता थोडीच राहिली आहे, पण प्रश्नपत्रिका थोडी सोपी आहे, तर तुम्ही ती एकदम व्यवस्थित त्याचा सराव करा, व तुम्हाला ती आली तर तुम्हाला खूप सोपी जाईल प्रश्नपत्रिका. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. तर अकरावा, निम्नलिखित वाक्य शुद्ध करके लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तीन वाक्य दिले, ते तुम्हाला शुद्ध करून लिहायचे, तो प्रत्येक वाक्य तुम्हाला एक मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तीनही वाक्यामध्ये तुम्हाला कोणतेही दोन वाक्य लिहायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे रचना, विभाग पाच रचना. तर विद्यार्थी मित्रांनो, हा विभाग खूप इम्पॉर्टंट असा आहे, कारण की हा विभाग तुम्हाला 26 मार्कांसाठी असणार आहे. त्याच्यातील आहे प्रश्न क्रमांक पाच, सूचना के अनुसार कृत्या कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातील पहिल्यामध्ये एक आहे, निम्नलिखित जानकारी पर आधारित कोई एक पत्र लिखे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही जानकारी म्हणजे त्यांनी काही माहिती दिली आहे, त्या माहितीवर तुम्हाला पत्र लिहायचं आहे, नाहीतर मग खाली इथे एक अथवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन म्हणून दिलेलं आहे, एक हे तुम्हाला लिहायचं आहे, व ते तुम्हाला मार्क असणार आहेत, पाच मार्काला असणार आहे वरचे दोन्ही. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणते एक लिहायचं होतं, तुम्हाला पाच मार्कांसाठी असणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आहे दुसरा, निम्नलिखित परिच्छेद पडकर उस पर आधारित चार प्रश्न तयार कीजिए, जिनके उत्तर एक एक वाक्य में हो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे काही हे दिलेलं आहे, व तो तुम्हाला त्याचे प्रश्न तयार करून त्याचे उत्तर देखील लिहायचे आहे, त्याचे उत्तर तुम्हाला एक एक मार्कांसाठी, म्हणजे एक एक चार प्रश्न तयार करायचे, तर तुम्हाला प्रत्येकी प्रश्न एक एक मार्कांसाठी असणार आहे, आणि तिची तुम्हाला उत्तरे देखील लिहायची आहेत. तर त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवरील आणि त्याच्यातील पहिलं, पाठ आपकी पाठशाला मे मनाय गे स्वातंत्र्य दिवस समारोह का वृत्तांत लिखे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे तुमची शाळेत बनवलेलं स्वातंत्र्य दिवसाचं वृत्तांत लिहायचा, तो तुम्हाला पाच मार्कांसाठी असणार आहे. आणि तुम्हाला जर ते येत नसेल, तर याच्याखाली तुम्हाला एक अथवा म्हणून अजून एक प्रश्न दिलेला आहे, निम्नलिखित रूपलेखा के आधार पर एक कहाणी लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि कहाणी को उचित शीर्षक दिजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन्हीपैकी जे सोपं वाटत असेल, तुम्ही ते लिहायचे आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढील आहे प्रश्न दुसरा, दीपावली के शुभ अवसर पर यह मोबाइल शॉपी की तरफ से कोई मोबाइल के लिए आकर्षक ऑफर्स के लिए विज्ञापन तयार कीजिए. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कोई विज्ञापन तयार करायचं आहे ऑफरमध्ये, नंतर तुम्हाला पाच मार्कांसाठी असणार आहे. तर त्याच्यानंतर आहे ई,
निम्नलिखित किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखिए। तर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला इथे तीन मध्ये दिलेले आहेत, त्याच्यातील तुम्हाला कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहायचा आहे तो तुम्हाला 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचा आहे तो तुम्हाला 7 मार्कांसाठी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा इयत्ता नववीतील विषय हिंदी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा पेपर असणार आहे। तर पाहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर 6 मेचे अजून इतर विषयाचे वार्षिकचे आणि द्वितीय गटाचे जर पेपर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब